Get them. Now they're eyes. खड़ी है ना खड़ी दर्शन मात्र मन स्मृति मात्र मन कामना पूर्ती बाप्पाचे आशीर्वाद घेतले. पुण्याचं ग्रामदैवत आहे आणि आत्ता ग्रामदैवताचा आशीर्वाद घेतला आणि तांबडी जोगेश्वरी माता जी आहे पुण्याची ग्रामदेवी आहे त्यांचे दर्शन आता मी घेणार आहे. मागितलं काही नाही, आजपर्यंत सगळंच दिलं आहे. जनतेची सेवा करण्यासाठीची जी काही एक इच्छाशक्ती लागते, जे एक निश्चितपणे आशीर्वाद लागतो, तो या ठिकाणी मिळेल आणि म्हणून आपण दर्शन घेतो. लोका देवाला आपण त्यासाठी मानतो. त्याच भावनेतून मी या ठिकाणी आलो आहे. आज उमेदवार अर्ज भरतो आहे आणि म्हणून या दिवसाची सुरुवात ही चांगल्या ठिकाणी व्हावी, पवित्र भावनातनं व्हावी हाच विचार होता म्हणून दर्शनाला आलो. शक्ती प्रदर्शन करून अर्ज भरला जाणार आहे, मोठी जय्यत तयारी सगळी नाही. लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, नागरिक सहभागी होणार आहेत. आता तिकडेच आम्ही चाललो आहे. मला असं वाटतं की ते संकेत आहेत. शेवटी मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करणं असेल. पुण्याची कायम परंपरा जी आहे इथून मागची, की पुन्हा एकदा पुण्याचा एक प्रतिनिधी हा केंद्रात लोकसभेत पाठवण्याचं, मला असं वाटतं त्यासाठीचे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे तो आजही दिसेल. मुख्यमंत्री नाही येतो यार. आज राज्यातलाही अनेक ठिकाणचा उमेदवार अर्ज भरायचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे संभाजीनगर असेल, जळगाव असेल, अनेक ठिकाणी सर्व नेत्यांना जायचं आहे. त्यामुळे माननीय निलमताई गोरे आहेत, उदयजी सामंत साहेब आहेत, अजितदादा आहेत, देवेंजी आहेत, सगळी मंडळी आहेत. त्यामुळे CM साहेबांना आज राज्यात सगळीकडे जावं लागेल. मुळात त्यांनी मागच्या आठवड्यात पुण्यात पुणे लोकसभेसाठी एक महायुतीचा मेळावाही घेतला होता. मोदीजींच्या सभेसाठीसुद्धा 29ला माननीय मुख्यमंत्री पुण्यात येतात. त्यामुळे आपणही राज्यभराचा त्यांचा विचार करून हे 100% की त्यांना सगळीकडे जावं लागेल. हॅट्रिक आहे 100%. अण्णा विरोधकांना काय सांगा? शुभेच्छा.